गुड मॉर्निंग गाईस, तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी होळीचा सण खूप आनंदात साजरा केला असेल. गाईस, तर वेगवेगळ्या गावामध्ये होळीचा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. आमच्या गावामध्ये पण होळीचा सण खूप आनंदात साजरा केला जातो. गाईस, तर होळीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी आमच्या गावामध्ये काठीची मिरवणूक निघते. म्हणजे खूप उंच काठी असते, ती काठी फुलांच्या माळांनी सजवली जाते, त्यावरती फुगे वगैरे लावले जातात आणि काठीच्या टोकावरती ना मोराची पिसे लावली जातात आणि त्या काठीची मिरवणूक आमच्या गावातून निघते. आणि जेव्हा त्या काठीची मिरवणूक आमच्या गावातील गवळीबाबाच्या मंदिराजवळ येते ना, त्या ठिकाणी ती काठी उभी केली जाते. गाईस, तर मंदिराच्या समोरच होळी पेटवलेली असते. त्या ठिकाणी सर्वजण सर्कल बनवून उभे राहतात आणि काही लोकांच्या अंगामध्ये वारं येतं, तुम्हाला तर माहितीच असेल ना. ते लोक ना त्या पेटत्या होळीमध्ये नाचतात, म्हणजे पूर्ण त्या होळीतील लाकडं पेट घेत असतात आणि ज्या लोकांच्या अंगामध्ये वारं येतं ना, ते लोक त्या पेटत्या होळीमध्ये चालतात. आणि हे पाहण्यासाठी ना त्या ठिकाणी खूप गर्दी असते आणि हेच पानं खूप विशेष असतं, कारण ते लाकडं असे पेट घेत असतात तरी ते लोक त्या होळीमधून चालतात आणि खूप गर्दी असते त्या दिवशी आमच्या गावामध्ये. तर आता आपण ते सर्व व्हिडिओ पाहणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. तर आता आपण ते सर्व व्हिडिओ पाहूया. Thank you.